वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवत चिठ्ठ्यावर आकडे लिहून मटका नावाचा जुगार खेळताना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकून 11 जणांना रंगेहात पकडलाय. त्यांच्याकडून ताब्यातून 1,17,700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने वाळूज परिसरातील रांजणगाव येथे करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या आदेशाने विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, पोलीस नाईक सय्यद शकील, पोलीस शिपाई इम्रान पठाण, अनिल खरात, एम बी विखणकर, व्ही आर निकम, व्ही एस पवार यांनी वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे छापा मारला असता देवीदास मधुकर बेंद्रे यांच्या खोलीत आणि अंबादास नाथराव कठोळे राहणार दत्तनगर यांचे शटरमध्ये बाबासाहेब पंढरीनाथ डोंगरे उर्फ डी जे उर्फ कैलास अविनाश नाम कुलाल यांच्यासह अकर इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चिठ्ठ्यावर आकडे लिहून मटका नावाचा जुगार खेळताना दिसून आले. त्यांच्या ताब्यात 16,300 रुपये रोख रकमेसह 1,17,700 रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे कार्यालयीन आदेश तसेच जिल्हाधिकारी यांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अन्वय दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.